सध्या राज्यभरात कोरोना विषाणूच्या आजाराने कहर गाठला असून यवतमाळात परदेशातून परतलेल्या त्या 9 जणांचे थोड स्वॅबचे नमुने नागपूर येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी दोघांचे नमुने पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर सोमवारी विलगीकरण कक्षात असलेल्यापैकी एकाचे नमुने पॉझिटिव्ह आले असून संपूर्ण जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यात 37 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले असे असल्याचे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांनी सांगितले. जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यवतमाळकरांची चिंता आणखी वाढली असून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 वर पोहोचली आहे. कोरोना बाबतीत डेंजर झोनमध्ये असलेल्या यवतमाळमध्ये 16 मार्चला आणखी एक रुग्ण आढळला आहे. यापूर्वी 2 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वार्डात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 झाली आहे. याबाबत जिल्हाधिकारी MD सिंह यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलेश शर्मा, पोलीस अधीक्षक M राजकुमार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ तरंग तुषारवारे, अधिष्ठाता डॉ मिलिंद कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार वराडे आदी उपस्थित होते. मेल आहे ते सुद्धा दुबईला गेले होते पण या गटाच्या संबंधित ते नाही आहे. म्हणजे या 10 लोकांच्या सोबत ते गेले नव्हते. त्यांची सेपरेट ट्रॅव्हल होती. ते आपल्या जिल्ह्यामध्ये 11 तारखेला आले होते आणि ते कॉन्टॅक्ट झाले आपले प्रशासनासोबत आणि त्यांच्या आपण आयसोलेशन वॉर्डमध्ये त्यांना ॲडमिट केलं आणि त्यांच्या जे रिपोर्ट्स आहे आपण रिपोर्ट्स त्यांचे जे सॅम्पल आहे ते आपण नागपूर लॅबला पाठवलं आणि आज त्यांची सुद्धा रिपोर्ट आलेली आहे. त्यांच्या रिपोर्ट सद्यस्थितीमध्ये नेगेटिव्ह आहे पण त्यांना सिम्पटम्स आहे. जसा मी त्या 9 लोकांपैकी एक जे प्रिझम्प्टिव्ह केस जे होते लेडीच्या प्रिझम्प्टिव्ह केस त्यांना आम्ही थांबवलं असंच यांना सुद्धा आम्ही थांबवलेलं आहे. 1-2 दिवस ऑब्झर्व करून काय पुढच्या काही सॅम्पलसाठी परत पाठवले लागेल नागपूरला ते आम्ही नक्कीच ते आवश्यक कारवाई करणार आहे. आता काही दिवसापूर्वी माननीय डीन जे आहे आपले गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे त्यांनी सांगितलं की एक कुटुंबियाच्या लोक सौदी अरेबियामध्ये गेले होते. त्या फॅमिलीमधून एक लहान मुलगी आहे त्यांना सुद्धा असे काही सिम्पटम्स दिसतोय. तो मी सुद्धा त्यांना प्रिझम्प्टिव्ह केस म्हणूनच सांगणार आहे. आता त्यांना सुद्धा आम्ही आयसोलेशन वॉर्डमध्ये आम्ही घेत आहोत. म्हणजे आज रोजी 3 पॉझिटिव्ह पेशंट्स आहेत आणि 2 प्रिझम्प्टिव्ह केस आहेत. म्हणजे ज्यांचे सॅम्पल्स एकाच्या नेगेटिव्ह आहे एक आणि आज रोजी आम्ही त्यांना ऍडमिट करतो. आता असा हे मेन आपल्या जिल्ह्याचा स्टेटस आहे. हा बाकीचे 9 पैकी 6 लोक होते त्यांना रिपोर्ट सुद्धा नेगेटिव्ह आले आणि त्यांना काही सिम्पटम सुद्धा नव्हते. तो त्यांना आपण घर पाठवलेला आहे पण ते सर्व होम क्वारंटाईन आहे. आपण त्यांना चेक करत असतो त्यांचा स्टेटस काय आहे. बिकॉज हे जे आहे आपण 14-28 डेज पर्यंत एक मॉनिटर करायला पाहिजे. तो त्या अनुषंगाने आम्ही त्यांना आमचं जे पथक आहे ज्यामध्ये आरोग्य विभागचे स्टाफ आहे त्या पथकामार्फत आम्ही त्याचे मॉनिटरिंग करतोय. ज्या पॉझिटिव्ह केसेस आहे आता आपले सर्वांचे महत्वाचे जे काम आहे ते आहे की या लोकांचे संपर्कमध्ये किती लोक मागच्या काही दिवसामध्ये आले ते अत्यंत महत्वाचा विषय आहे. तो त्यामुळे आम्हाला शनिवारी रिपोर्ट आल्यानंतर आम्ही सर्वप्रथम हे जे 2 पॉझिटिव्ह लोक होते त्यांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आम्ही केलं. म्हणजे काही दिवसापूर्वी जे भारतात आल्यानंतर त्यांच्या कुठे कुठे कोणासोबत संपर्क झाला ते हाय रिस्क आणि लो रिस्क म्हणजे ते दोन्ही ते बघून आम्ही आज रोजी 33 लोकांना आम्ही होम क्वारंटाईन केलेले आहे. म्हणजे त्यांचे संपर्क मध्ये आलेले लोक आहे असे 33 लोक आहे त्यांना आम्ही होम क्वारंटाईन केलेलं आहे आणि ते वेगळे वेगळे तालुक्याचे असे आहेत आणि त्यांना आम्ही 14 डेज घर बांधणी म्हणजे होम क्वारंटाईन आपण करतोय. आम्ही काल आणि शनिवारपासून आम्ही सर्व जिल्ह्याच्या नागरिकांना एक विनंती केली होती की जे जे लोक परदेशात गेलेले आहेत ते स्वतः पुढे यावा जेणेकरून आपल्याला कशाही प्रकारचे सिम्पटम्स नसताना सुद्धा तुम्ही पुढे येऊन तुमच्या डिटेल्स किंवा
तुमचा हेल्थ स्टेटस काय आहे हे द्यावा म्हणून आपण एक विनंती केली होती. त्याअंतर्गत आज रोजी 4 लोक असे आहे जे आपल्या समोर आलेले आहेत. 3 लोक जे आहे ते ग्रुप मध्ये थायलंड गेले होते आणि 1 जे आहे ते युरोप एशियन बॉर्डरवर अझरबैजान म्हणून एक देश आहे तिथे ते एक गेले होते. ते चारही लोकांच्या तालुका आरोग्य अधिकारी मार्फत त्यांची बोलणं आणि त्यांचे काय स्टेटस आहे, त्यांचं हेल्थ स्टेटस काय आहे, आरोग्याची काय परिस्थिती आहे त्यांची आपण विचारपूस केलेली आहे. सध्या त्यांना कुठल्याही प्रकारचे सिम्पटम्स नाही आहे आणि त्यांच्या कॅलकटा एअरपोर्टमध्ये ऑलरेडी त्यांच्या बेसिक जे चेक आहे ते केलं गेलं. तरीही सुद्धा ॲज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून आपण त्यांना 14 दिवसाच्या होम क्वारंटीन आपण केलेलं आहे. ते चारही मेल आहे, असिम्प्टोमॅटिक आहे म्हणजे काही लक्षण नाही आहे आणि ते होम क्वारंटीन आहे.